सदन का सर्वांगीण शांतता साहेब आपल्या भेटण्यास आलेले आहेत। साहेबांकडे आपण प्रश्न मांडणार आहेत। या ठिकाणी साहेब आम्ही महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे संघ परिचालक आहेत। आज आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। रात्रंदिवस आमचे आंदोलन संगणक परिचालक आहेत। दिवसापण संगणक परिचालक आहेत। डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल इंडियाचं आम्ही काम करत आहोत। शेतकरी कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असेल, डिजिटलायझेशन असेल, सर्व प्रकारचे काम असेल ते महाराष्ट्रातला संगणक परिचालक करतो। पण या संगणक परिचालकाला शासनाकडून केवळ आश्वासन मिळते, त्यामुळे आम्ही 7 वर्षी केलेल्या सेवेत प्रमाणित केलेल्या सेवेची दखल घेऊन शासनानं जे आयटी महामंडळ 9 ऑगस्ट 2016 स्थापन केलंय, या आयटी महामंडळाकडून आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी ही आम्ही एकच मागणी शासनाकडे ठेवलेली आहे। त्यामुळं आमची मागणी शासनानं मान्य करावी यासाठी आपल्याकडून आमच्या मागणीची दखल घेऊन आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांकडेच ते खातं आहे, त्यांना आपण बोलावं, त्यांच्यापर्यंत आमची मागणी पोहोच करावी ही मी आपणास विनंती करतो। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे सर्व सहकारी बंधुभगिनी, आज आपण या ठिकाणी 3 दिवसापासून रात्रंदिवस आपलं हे आंदोलन या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे। मी आपल्याला या ठिकाणी राज्याचा मंत्री म्हणून भेटायला आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की जेव्हा 1995 युतीचं सरकार होतं त्यावेळी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे की कुठलेही समाज घटकातलं आंदोलन असेल तर त्या आंदोलकांना मोर्चेकरांना मंत्री म्हणून आपण त्यांना त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जा आणि याप्रमाणे संवेदनशील मराठा बांधवांना माहित आहे समन्वयकांना माहित आणि म्हणून आज ज्या काही आपल्या न्याय मागण्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या आयटी महामंडळाकडून आपल्याला निमित्त मिळाल्या पाहिजे। आता मला वाटतं आपल्याला कुठल्या कॉन्ट्रॅक्ट टेंडर काढून कंपन्यांकडून नियुक्त मिळालेली आहे। किती वर्षापासून आपण काम करताय? 7 वर्षापासून आपण काम करताय आणि म्हणून योग्य अशी आपली मागणी घेऊन आपण या ठिकाणी आंदोलन करायला आलेलो आहात। मी मुंबईमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देखील देतो। मी स्वतः ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या या मागणीचा सविस्तर त्यांच्या आपल्या मागणीच्या बाबतीमध्ये चर्चा करतो आणि मुख्यमंत्री महोदय देखील समाजातल्या प्रत्येक घटकावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस राज्य सरकार म्हणून सकारात्मक भूमिका घेत असतात। मग आपण शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, अंगणवाडी सेविकांचा मुद्दा असेल, शिक्षकांचा मुद्दा असेल, त्या त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब देखील त्या त्या घटकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। खूप मोठा एक गप्पस्फोट करणार आहे, मी त्याच्यासाठी एक बैठक घेणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन की आपण एकजुटीने या ठिकाणी आलेला आहात। सर्वांना आपल्या हक्काचं आंदोलन आपण या ठिकाणी करता आहात आणि म्हणून आपल्या मागणीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांची देखील चर्चा करतो आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या देखील कानावर आपण मागणी करतो।
आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे जेव्हा जेव्हा पक्षप्रमुख एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालतात त्यावेळेस त्या घटकाला न्याय मिळतो आणि मिळतो आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो की या मागणीबाबत सरकार गांभीर्याने सकारात्मक विचार करून पावलं उचलेल अशी ग्वाही आपल्याला मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो.